सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोई मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज मस्त पैकी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे आमरस बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे 5 हापूस घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत, वेलची पावडर घेतले। ह्याच्यामध्ये वेलची पावडर तुम्हाला जास्त दिसत असेल, पण फक्त मी 3 वेलदोडे घेतलेत आणि साखर घेऊन बारीक केले। दूध घेतले, दूध आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि नाही घेतलं तरी चालतं। मीठ थोडंसं एक चिमूटभर आपल्याला लागणार आहे। आता हे आंबे आपण स्वच्छ धुवून घेतले, हे सगळं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। हा देठाकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। हे आंबे आपण कापून त्याचा पल्प काढून घेणार आहोत। तर दुसरी एक पद्धत आहे, म्हणजे आंबे थोडंसं कोमट पाणी करायचं, अगदी साधारण त्याच्यामध्ये आंबे टाकायचे आणि मी थोडेसे असे हाताने फिरवून हातानेच पिळून घ्यायचे, तसा पण रस छान निघतो। अशा पद्धतीने आपण काढणार आहोत आंब्याचा पल्प सगळा। हा आपण सुरीने काढून घेतला, तर आपण चमच्याने पण काढू शकतो। चमच्याने पण छान निघून येतो सगळा फ्लप आंब्याचा। सगळ्यात बेस्ट म्हणजे पिळून मस्त पाहिजे। जरी कोमट पाणी, जरी साधारण कोमट पाणी जरी नाही टाकलं तुम्ही, तरी पण असंच जरी आंबा असा हाताने असं घोळून घ्यायचा आणि पिळून काढायचा आणि पोळीचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा, असा पण छान निघतो बघा चमच्याने। पूर्ण साल मोकळी होते। आता हा काढून घेऊया। आता हा पल्प आपण काढून घेतला आंब्याचा। आंब्याचा पल्प आपण भरपूर प्रकारनं काढला जातो। आपल्याला जी सोपी पद्धत वाटेल त्या प्रकारनं आपण काढायचा। ह्याच्यामध्ये आपल्याला ही वेलची पावडर टाकायची। वेलची पावडर म्हणजे 3च वेलचे घेतले आणि साखर घेतले। अगदी एक चिमूटभर मीठ टाकायचे, खूप छान चव येते। आणि साखर मी तुम्हाला सांगायला विसरले मगाशी, तर मी 4 चमचे साखर घेणार आहे। हापूस आंबा तसा गोडच असतो, पण थोडीशी घ्यायची साखर 3 आणि 4 चमचे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये मी 1/2 कप दूध टाकणार आहे आणि हे आपल्याला हँड मिक्सरने आपल्याला बीट करून घ्यायचे। आपण घेऊया, हे आपण थोडंसं फिरवून घेतलं। हे बघा, आतमध्ये पल्प अजून आहे, तर आपल्याला जास्त हे फिरवून नाही घ्यायचं, कारण आपल्याला हे आंब्याचे पीस आले पाहिजेत, साधारण राहिले पाहिजेत। आपला आमरस तयार आहे। मग असे थोडेसे असे गट्टे गट्टे ठेवायचे, कारण खूप छान लागतात ते। आता मी हे हँड मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेतलं साधारण, तर तुम्ही मिक्सरवर पण करू शकता किंवा हाताने पण असं कुस्करून घ्यायचं, कारण पूर्ण आपल्याला स्मूथ नाही करायचं, असे थोडे थोडे ठेवायचे, दाताखाली आले पाहिजे, खूप सुंदर लागतं आमरसमध्ये। आपला आमरस तयार झाला आहे। आता इथे मी हापूस आंबे घेतले, तर तुम्ही कुठलेही आंबे घ्या। ह्याला काजू बदामाची अजिबात गरज नसते। आता आपला आमरस हा तयार झाला आहे खाण्यासाठी पटकन। हापूस आंब्याचा आमरस तयार झाला आहे। तुम्ही पुरीबरोबर, चपातीबरोबर खा, खूप सुंदर लागतो, पटकन होतो। नक्की तुम्ही असा ट्राय करा आणि कसा झाला तुम्हाला लवकर कळवा कमेंटद्वारे। व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।